अध्यक्ष निया विभागातील हरित क्रांतीचे नेते कैलास वसे विक्रम माळी दादा यांना अभिवादन. आज आपल्या भीमा सहकारी साखर कारखान्याचा 24वा डोलर पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. या ठिकाणी उपस्थित भीमाचे चेअरमन विश्वराज माळी, व्हाईस चेअरमन सतीश अण्णा जगताप, भीमाचे सर्व सन्माननीय संचालक, कार्यकारी संचालक श्री शिंदे साहेब, त्यांचे सर्व अधिकारी, भीमा परिवारामध्ये सर्व शेतकरी सभासद आणि उपस्थित सर्व कर्मचारी, आज भीमा कार्यक्रमाचा कार्यक्रम आपण आयोजन केलेला आहे. आणि यावर्षीचा सीझन घेण्याचा शुभारंभ आपण करत आहोत. यावर्षीची साधारण परिस्थिती शेती विभागानं जी यंत्रणा बांधलेली आहे त्यामध्ये 800 बैलगाड्यांचे करार झालेले आहेत. ट्रॅक्टर गाडी 525 आणि मोठी वाहनं 200 अशी यंत्रणा चालू वर्षी बांधलेली आहे आणि आणखी करार सुरू आहे. तर आता यावर्षी पावसानं जर अशी ओढ दिलेली आहे त्यामुळं पिकं एवढी जोमानं वाढलेली नव्हती, परंतु या 4 दिवसामध्ये सबंध महाराष्ट्रामध्ये पाऊस काळ चांगला व्हायला लागलेला आहे. आणि त्यामुळं आशा करूया की गेल्या वर्षीपेक्षा साधारण 1-2 लाख टन ज्यादाचं क्रशिंग, 7 लाख क्रशिंगचं उद्दिष्ट ठेवून आपण सगळ्यांनी सर्व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी कार्यरत राहावं अशा पद्धतीची विनंती आणि आवाहन करतो. काही बिलं आपली गेल्या वर्षीची प्रलंबित आहेत आणि वारंवार शेतकरी या संदर्भात प्रश्न विचारत आहेत, परंतु आपल्या सर्वांनाही माहिती आहे की काही अडचणी ज्या काळामध्ये 2 वर्ष दुष्काळामुळे आपण अडचणीत आलेलो होतो, परंतु सुदैवाने आता मी भारतीय जनता पार्टीचा राज्यसभेचा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर सर्व चित्र बदललेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्या कारखान्याची निवडणूकसुद्धा या दरम्यान झाली. अतिशय सुरक्षित झालेल्या या निवडणुकीमध्ये भीमाच्या सर्व सन्मान्य सभासदांनी महाराष्ट्रातलं सर्वात जादाचं मताधिक्य देऊन आपलं भीमा परिवाराचं पॅनल निवडून आणलं त्याबद्दल त्या सर्व सभासदांचे मी आभार व्यक्त करतो. परंतु मी सांगत होतो की आता राज्यसभेवर आल्यापासून सगळं चित्र बदललेलं आहे. या 8 दिवसामध्ये विमा कारखान्याची जी काही सगळी प्रलंबित बिलं होती ती संपूर्ण बिलं 8 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होती. उशीर झाल्याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करतो, परंतु काही अडचणी आहेत त्या अडचणी सगळ्या त्याच्यावर मात करून आपण आता पुढच्या सीझनकडे चालत आहोत. पुढचा सीझन मात्र मला विश्वास आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये जशी आपली अडचण आहे तशी अनेक कारखाने अडचणीमध्ये आहेत, परंतु आपल्या सगळ्या अडचणी आता दूर झालेल्या आहेत आणि आपला सीझन मात्र इतरांच्या पेक्षा चांगला आणि इतरांच्या पेक्षा चांगला जास्तीचा दर सुद्धा येणाऱ्या सीझनमध्ये आपण देण्याचं या ठिकाणी मान्य करत आहोत. त्या पद्धतीनं आपली वाटचाल सुरू आहे. मी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना विनंती करेन की आपण प्लांट नवीन प्लांटवरच सुरुवात या वर्षी करायची आहे, त्याप्रमाणे आपली सगळी तयारी करावी आणि सगळ्यांनी रामनोक करून हा सीझन चांगला घेण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशा पद्धतीची विनंती करतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांना सुद्धा मी भीमाच्या सर्व सभासदांना सुद्धा विनंती आणि आवाहन करतो की आपण आपला पिकवलेला संपूर्ण ऊस इतर कुठेही न घालता तुमच्या हक्काचा असणारा, तुमच्या मालकीचा असणारा भीमा कारखान्यामध्येच आपण सगळा ऊस पाठवावा हे सुद्धा आवाहन मी शेतकऱ्यांना करतो. यावर्षी बिलाला उशीर झालेला आहे, पुढच्या वर्षीपासून बिलाला कधी वेळ होणार नाही. येणाऱ्या सीझनपासून अगदी सगळी बिलं जो काही दर ठरेल त्याप्रमाणे वेळेत आपण देण्याची ग्वाहीसुद्धा आता नव्यानं आपण देत आहोत. त्याच्यानुसार आपण सगळ्यांनी या विचाराचा अवलंब करावा अशी विनंती आणि आवाहन करतो आणि आपण सगळे या मुहूर्ताला उपस्थित राहिला सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या कारखान्याचे